नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण घेत आहोत अंकगणिती श्रेणी हे प्रकरण तिसरे आणि त्यामधील सराव संच 3.4 चा भाग दुसरा। पहिल्या भागामध्ये आपण सुरुवातीचे 3 प्रश्न घेतलेले आहेत आणि उर्वरित 3 प्रश्न आपण या दुसऱ्या भागामध्ये घेत आहोत। तर या ठिकाणी दिलेला प्रश्न आहे, एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत। पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या, याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे। तर 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। तो दिलेली जी माहिती आहे यानुसार नाट्यगृहात एकूण 27 रांगा सांगितल्यात, त्यातील पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्यामध्ये 22, मग 24, मग 26 या पद्धतीनं प्रत्येक रांगेमध्ये 2 खुर्च्या वाढणार आहेत। तर आपल्याला सर्वात आधी काढायचे 15व्या रांगेत किती खुर्च्या आहेत आणि एकूण नाट्यगृहामध्ये किती खुर्च्या आहे, म्हणजे एकूण 27 रांगांमध्ये खुर्च्या किती आहेत हे देखील आपल्याला काढायचं आहे। तर त्यासाठी आपण अगोदर इथं अंकगणिती श्रेणी लिहून काढूया। पहा, येथे पहिल्या रांगेमध्ये रांगेत 20 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 22, दुसऱ्या रांगेत 22, तिसऱ्या 24, याप्रमाणे दिले आहे। अंकगणिती श्रेणी होईल, अंकगणिती श्रेणी वीस, बावीस, चोवीस आणि टिंबाटिंब। तर या पद्धतीत प्रथम पद जे आहे ए बरोबर 22, बी बरोबर T2 - T1, ए ची किंमत 20 आहे, पहिलं जे पद आहे 20। हा, तर आता सामान्य फरक जो आहे T2 - T1 म्हणजे 22 - 20 = 2। तर सुरुवातीला 15वे पद काढायचे, म्हणजे एन बरोबर आपल्याला 15 घ्यावं लागेल आणि TNचं सूत्र वापरून या 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या आहेत हे आपल्याला काढता येईल आणि त्यानंतर SNच्या सूत्रानुसार एनची किंमत 27 घेऊन मग नाट्यगृहातील एकूण खुर्च्यांची संख्या आपल्याला काढता येईल। तर इथं आपण आधी TNचं सूत्र घेऊ, TN बरोबर A+(n-1)D। तर T15 = ए म्हणजे 20 + 15 - 1 × D म्हणजे 2। तर 20 + 15 - 1 म्हणजे 14 × 2, म्हणजे 20 + 14 = 28 = 48। तर 15व्या रांगेमध्ये एकूण 48 खुर्च्या आहेत आणि त्यानंतर आता SN आपल्याला शोधायचे। तर SN म्हणजे एकूण खुर्च्या किती आहेत, त्यासाठी आपण SNचं सूत्र घेऊ। N = 27 असताना
एस एन बराबर एन छे दोन पेटी कंसा दोन ए अधिक एन वजा एक गुणिले डी। तो इत एन ची किंमत जी है सत्तावीस छेद दोन पेटी कंसा दोन गुणिले ए ची किंमत प्रथम पद वीस अधिक एन म्हणजे सत्तावीस वजा एक गुणिले डी म्हणजे दोन। सत्तावीस छेद दोन सत्तावीसला इथं दोनने आपण भाग देणार नाही जोपर्यंत या कंसाची किंमत एका संख्येमध्ये रूपांतरित होणार नाही। तर इथं कंस सोडवल्यास दोन गुणिले वीस म्हणजे चाळीस अधिक सव्वीस गुणिले दोन तर सत्तावीस छेद दोन कंसात चाळीस अधिक सव्वीस गुणिले दोन म्हणजे बावन। तर या दोन संख्येची आता बेरीज करा सत्तावीस छेद दोन गुणिले चाळीस अधिक बावन म्हणजे ब्याण्णव। दोनने ब्याण्णवला भाग दिल्यास बेचोक आठ आणि बेसक बारा म्हणजे सत्तावीस गुणिले शेहेचाळीस हा जो गुणाकार येईल एवढ्या एकूण खुर्च्या त्या सभागृहामध्ये असतील। तर इथं सत्तावीस गुणिले शेहेचाळीस साई सत्ती बेचाळा चे चार सैंदोनी बारा आणि चार सोळा चारने गुणल्यास चार सत अठ्ठावीस हातचे दोन चार दोन्ही आठ आणि दोन दहा म्हणजे दोन आठ आणि सहा चौदाचा एक आणि एक दशाला तसा म्हणजे एक हजार दोनशे बेचाळीस। तर यस सत्तावीस म्हणजे त्या सभागृहामध्ये एकूण एक हजार दोनशे बेचाळीस खुर्च्या आहेत आणि इथं आपण लिहूया म्हणून पंधराव्या रांगेत एकूण अठ्ठेचाळीस खुर्च्या असून सभागृहामध्ये एकूण एक हजार दोनशे बेचाळीस खुर्च्या आहेत। त्यानंतर पाचवा जो प्रश्न दिला आहे कारगिल येथे एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसांच्या तापमानांची नोंद केली त्या नोंदी अंकगणिती श्रेणीत आहेत असे आढळले। सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज मंगळवार व शनिवारच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा पाच अंश सेल्सिअसने जास्त आहे। जर बुधवारचे तापमान ऋण तीस सेल्सिअस असेल तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा। तर या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये सोमवारपासून शनिवारपर्यंत जे काही तापमान आहे कारगिलचं त्याच्या नोंदी अंकगणिती श्रेणीत आहेत असं सांगितलं आहे। मग सोमवार आणि शनिवार या दोन दिवसांच्या तापमानांची बेरीज मंगळवार व शनिवारच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा पाच अंश सेल्सिअसनं जास्त आहे आणि बुधवारचं तापमान ऋण 30 सेल्सिअस दिलं आहे तर प्रत्येक दिवसाचं आपल्याला काढायचं आहे। तर इथं आपण काय करूया समजा सोमवार ते शनिवारपर्यंतचे तापमान सोमवार ते शनिवार पर्यंतचे
तापमान अनुक्रमे आता या ठिकाणी सोमवार पासून शनिवार पर्यंत एकूण 6 दिवस या ठिकाणी होतील, म्हणजे आपल्याला 6 क्रमागत पदे इथं गृहित धरायची आहेत। मग इथं आपण घेऊया ए वजा 3D क्वामा ए वजा 2D क्वामा हे सोमवारचं तापमान, हे मंगळवार, बुधवारचे तापमान ए वजा डी, गुरुवारचे ए, शुक्रवारचे ए अधिक डी आणि शनिवारचे ए अधिक 2D आहे। तर आता दिलेल्या अटीनुसार पहा या ठिकाणी 6 दिवसांचं एकूण तापमान आपण अंकगणिती श्रेणीमध्ये गृहित धरलाय। तर यातलं सोमवारचं ए वजा 3D, मंगळवारचं ए वजा 2D, बुधवारचं ए वजा डी, गुरुवार ए, शुक्रवार ए अधिक डी आणि शनिवारचं ए अधिक 2D असे होईल। त्यानंतर पहिल्या अटीनुसार इथं आपल्याला समीकरण मिळत आहे। पहिल्या अटीनुसार सोमवार आणि शनिवार यांच्या तापमानांची बेरीज, तर सोमवारचं तापमान जे आहे ए वजा 3D अधिक शनिवारचं तापमान ए अधिक 2D यांची बेरीज ही मंगळवार आणि शनिवार च्या तापमानांच्या बेरजेपेक्षा 5 अंश सेल्सिअसनं जास्त आहे। तर मंगळवारचं जे तापमान आहे ए वजा 2D आणि त्यानंतर मंगळवार आणि शनिवार, शनिवारचं अधिक ए अधिक 2D यापेक्षा 5 अंशाने जास्त, यांच्या बेरजेपेक्षा 5 अंशाने जास्त। तर मग अधिक 5 यामध्ये आपल्याला मिळवायचे। इथं आपण सोमवार आणि शनिवारच्या तापमानांची बेरीज केली, इथं मंगळवार आणि शनिवारच्या तापमानांची बेरीज, आणि ही बेरीज आहे 5 अंशाने जास्त, म्हणून अधिक 5 उजव्या बाजूमध्ये आपण मिळवले आहेत। तर यामध्ये आता काय होईल, ए इकडचं ए आणि हे ए कॅन्सल झालं, हे 2D आणि हे 2D कटले, त्यानंतर हे ए आणि हे ए कटलं। आता राहिलं आहे ऋण 3D, मग हे ऋण 2D डावीकडून उजवीकडून डावीकडे गेल्यास अधिक 2D बरोबर 5। तर आता एक पद धन आणि एक ऋण असेल तर मोठ्या पदातून लहान वजा करू आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपण त्या पदाला देतो, म्हणजे ऋण डी बरोबर 5, म्हणजेच डी बरोबर ऋण 5, डीची किंमत ऋण 5 येईल। चलाचं पद जर ऋण असेल तर त्याचं ऋण चिन्ह आपण संख्येला देतो। आणि त्यानंतर आता दुसऱ्या अटीनुसार आपल्याला सांगितलंय, जर बुधवारचे तापमान हे ऋण 30 डिग्री म्हणजे 30 अंश सेल्सिअस असेल तर मग प्रत्येक दिवसाचा आपल्याला काढायचं आहे। तर बुधवारी जे आहे इथं पहा सोमवारचं ए वजा 3D, मंगळवार आणि बुधवारचं जे तापमान आहे ए वजा डी हे ऋण 30 दिलेलं आहे। तर मग दुसऱ्या अटीनुसार इथं लिहूया ए वजा डी बरोबर ऋण 30। मग आता इथं आपण डीची जी किंमत काढली आहे याला समीकरण 1 देऊ आणि ती या समीकरणामध्ये ठेवल्यास ए वजा कंसात वजा 5 बरोबर वजा 30। मग वजा गुणिले वजा म्हणजे अधिक ए अधिक
पांच बरोबर ऋण तीस म्हणजे ए ची किंमत ऋण तीस वजा पांच म्हणजे ए बरोबर ऋण पस्तीस। आणि आता यावरून आपण सर्व सोमवार ते शनिवारपर्यंतचं तापमान काढूया। तर सोमवारचे जे तापमान आहे इथे लिहू आपण सोमवारचे तापमान, तर आपण घेतलं होतं ए वजा तीन डी बरोबर ए ची किंमत जी आहे ऋण पाच वजा तीन जशाला तसे, आणि डी ची किंमत ऋण ए ची किंमत ऋण पस्तीस आहे, उलट झालंय इथं ऋण पस्तीस वजा तीन गुणिले डी ची किंमत ऋण पाच। तर ऋण पस्तीस आणि ऋण गुणिले ऋण म्हणजे धन, पंधरा म्हणजे ऋण वीस डिग्री सेल्सिअस। त्यानंतर सोमवार झाले की मंगळवारचं तापमान, मंगळवारचं होतं ए वजा दोन डी, तर ए ची किंमत परत ऋण पस्तीस वजा दोन गुणिले डी म्हणजे ऋण पाच। तर आता होईल ऋण पस्तीस अधिक दहा म्हणजे ऋण पंचवीस डिग्री सेल्सिअस। बुधवारचं तापमान आपल्याला ऋण तीस दिलेलं आहे, बुधवार तर ऋण तीस सांगितलंय, आणि या आपण गृहित धरलेलं पद जे होतं बुधवारसाठी ए वजा डी यानुसार जरी काढलं तरी ते ऋण तीसच निघेल, कारण ए ची किंमत ऋण पस्तीस आणि वजा डी ची किंमत कंसात ऋण पाच म्हणजे ऋण पस्तीस अधिक पाच म्हणजेच ऋण तीस डिग्री सेल्सिअस। त्यानंतर गुरुवार, गुरुवारचे जे तापमान आहे ते ए म्हणजे गुरुवारचं तापमान आपण घेतलं होतं ए ए बरोबर ऋण पस्तीस। त्यानंतर शुक्रवारचं तापमान बरोबर ए अधिक डी, ए ची किंमत घेतली ऋण पस्तीस अधिक डी म्हणजे ऋण पाच बरोबर ऋण पस्तीस, ऋण पाच बरोबर ऋण चाळीस डिग्री सेल्सिअस। आणि शेवटचं शनिवारचं जे तापमान आहे, शनिवारचे तापमान ते होतं ए अधिक दोन डी, मग ए ची किंमत ऋण पस्तीस अधिक दोन गुणिले डी म्हणजे ऋण पाच। आणि आता सोडवल्यास याला ऋण पस्तीस ऋण दहा बरोबर ऋण पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस। तर एकूण तापमानांच्या नोंदी ज्या आहेत सोमवार ते शनिवारपर्यंतचं तापमान पाच डिग्री सेल्सिअसनं कमी होत जात आहे, सोमवारी ऋण वीस डिग्री होतं, मग त्यानंतर ऋण पंचवीस ऋण तीस या पद्धतीने। तर या ठिकाणी आपण लिहू शकतो सोमवार ते शनिवारपर्यंतच्या तापमानांच्या नोंदी अनुक्रमे ऋण वीस डिग्री सेल्सिअस, त्यानंतर ऋण पंचवीस डिग्री सेल्सिअस, ऋण तीस, ऋण पस्तीस आणि शेवटी आहे ऋण चाळीस व ऋण पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस।
यानंतर सहावा आणि शेवटचा प्रश्न या प्रश्न संचामधील आपल्याला दिला आहे. तर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणाकृती भूखंडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पहिल्या ओळीत एक झाड, दुसऱ्या ओळीत दोन झाडे, तिसऱ्या ओळीत तीन झाडे, याप्रमाणे 25 ओळीत झाडे लावली. तर एकूण किती झाडे लावली हे आपल्याला काढायचं आहे. तर या ठिकाणी जी आकृती तयार होईल पहा, म्हणजे जागतिक पर्यावरण दिन साजरा करत असताना त्रिकोणाकृती भूखंडावर, त्रिकोणाच्या आकाराच्या भूखंडावर वृक्षारोपण करण्यात आलं अशा. आणि मग असं वृक्षारोपण करताना इथं पहिल्या ओळीत एक झाड, दुसऱ्या ओळीत दोन, तिसऱ्या ओळीत तीन झाडे, चौथ्या ओळीत चार झाडे, या पद्धतीनं एकूण 25 ओळींमध्ये झाडे लावण्यात आली. तर मग एकूण किती झाडे त्या दिवशी लावल्या गेली हे आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी पहा, येथे लावलेल्या झाडांची संख्या, लावलेल्या झाडांची संख्या अनुक्रमे एक, दोन, तीन, चार या पद्धतीने आणि शेवटी 25व्या रांगेमध्ये एकूण 25 झाडे लावण्यात आली. तर मग ही आपल्या अंकगणिती श्रेणी होईल. आणि यामध्ये प्रथम पद जे ए बरोबर एक, सामान्य फरक डी हा T2 - T1 म्हणजे 2 - 1 = 1 आणि शेवटचं जे पद आहे TN = 25. तर आता आपल्याला एकूण किती झाडे लावली हे शोधायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला S25ची किंमत काढावं लागेल, म्हणजे SNचं सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. तर सूत्र घेऊ, SN = N/2 N - 1 · D. आणि यांच्या जागेवर ठेवणार आहोत 25. तर 25/2 2A याचा अर्थ 2 × A ची किंमत 1 + N म्हणजे 25 - 1 · D म्हणजे 1 परत. तर आता सूत्राला सोडवल्यास इथं 25/2 याला आपण तसंच लिहू, कारण इथं आपल्याला अपूर्णांकामध्ये उत्तर काढायचं नाही आहे. जोपर्यंत या कंसाची किंमत एका संख्येमध्ये येत नाही तोपर्यंत आपण या संख्येला, अपूर्णांकाला तसंच लिहिणार. त्यानंतर 2 × 1 म्हणजे इथं 2 + 24 × 1 तर 25/2 (2 + 24 × 1 म्हणजे परत 24. तर 25/2 × 2 + 24 म्हणजे 26. तर 2 ने 26ला भाग दिल्यास 13. तर 25 × 13 यांचा जो गुणाकार आहे तेवढी झाडे एकूण लावण्यात आली आहेत. तर 25 ने 13ला भाग द्यायचा आहे. 25 = 250 आणि 25 + 75. तर 250 + 75 म्हणजे एकूण 325. तर शब्दात उत्तर होईल, म्हणून एकूण 325 झाडे लावण्यात आली. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला सराव संच 3.4 आणि अंकगणिती श्रेणी हे प्रकरण पूर्ण झालं आहे.
यानंतर आपण प्रश्न संच संकीर्ण प्रश्न संग्रह हे देखील यानंतर घेणार आहोत, ते व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि त्यानंतर मग आपण भूमितीचं पुढचं प्रकरण आपण घेणार आहोत वर्तुळ। तर ठीक आहे, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून नक्की लिहा, तुमच्या प्रतिक्रिया द्या, त्यावरून नक्कीच आम्हाला या ठिकाणी केलेला व्हिडिओ कसा झाला हे लक्षात येत असतं। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।